ईडीच्या अधिकाऱ्यांच्या तपासासाठी मुंबई पोलिसांची एसआयटी. संजय राऊतांनी खंडणीचे आरोप केल्यानंतर गृहमंत्र्यांचं पाऊल. प्रक्षोभक भाषणं करणाऱ्यांवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा राज ठाकरेंना इशारा. राज ठाकरेंच्या वक्तव्याची तपासणी केली जाणार. गृहमंत्री वळसे पाटलांचा स्पष्ट संकेत. कोर्टाचे निर्णय असूनही भाजप शासित राज्यात भोंगे अजूनही काढलेले नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांचा निशाणा. भाजपनंतर मनसेच्या मागणीनंतर राऊत यांचा पलटवार. मशिदीवरील भोंग्यांबाबत राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक. मुंबईच्या कुर्ला परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं हनुमान चालिसाचं पठण. हुंड्यामुळे सुंदर नसलेल्या मुलींची लग्न होतात असं वादग्रस्त लिखाण नर्सिंगच्या अभ्यासक्रमात असल्याचा आरोप शिवसेनेकडनं करण्यात आलाय. लेखिका टी के इंद्राणी यांनी हे लिखाण केलंय. यामध्ये हुंड्याचे फायदे सांगण्यात आल्याचा आरोप खासदार प्रियंका चतुर्वेदींनी केला. गुन्हेगारांचा डिजिटल डेटा गोळा करण्यासंदर्भातलं विधेयक लोकसभेत मंजूर. या विधेयकानुसार गुन्हेगारांच्या शरीराचं मोजमाप, त्यांचे फिंगरप्रिंट्स, फुटप्रिंट आणि डोळ्यांच्या बुबुळांचे नमुने घेण्याचे पोलिसांना अधिकार. एप्रिल महिन्यात राज्य मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची शक्यता. येत्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक. रिक्त मंत्रिपदं आणि खातेबदलांवर चर्चेची शक्यता. राज्यात नाराज काँग्रेस आमदारांकडनं दिल्ली दरबारी तक्रार. काँग्रेस आमदारांनी घेतली वरिष्ठ नेत्यांची भेट. सोनिया गांधींच्या भेटीची प्रतीक्षा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक. बैठकीत राजू शेट्टी महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याचा अंदाज. अमरावतीच्या मनपा आयुक्तांवर शाईफेक केल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलिसांची आमदार रवी राणांना हजर राहण्याची नोटीस. रवी राणा यांच्यावरती हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल. अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाचा दिलासा. 5 मे पर्यंत अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला स्थगिती. आजच्या अंधेरी कोर्टातल्या हजेरीवरूनही सलमानला सूट. हजेरीची आवश्यकता नाही. अनेक अभिनेत्रींना अडचणीत आणणारा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातला आरोपी सुकेश चंद्रशेखर याला ईडीकडनं अटक. सुकेश चंद्रशेखरमुळे राजकीय नेते दिनकरण अडचणीत. मुंबईच्या दहिसर पश्चिम कार्यालयावर आरपीआयच्या वतीनं हंडा मोर्चा. आदिवासी बहुल भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरपीआयचा आरोप. मुंबईत गेल्या 15 दिवसात 13 व्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ. आज सकाळी 6 वाजल्यापासून मुंबईत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 84 पैशांची तर डिझेलच्या दरात 85 पैशांची वाढ. परभणीत देशात सर्वात महाग पेट्रोल दर. पेट्रोल 122 रुपये 18 पैसे तर डिझेल 104 रुपये 78 पैसे. रिफायनरी प्रकल्पावरून बदललेल्या भूमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी. पंतप्रधानांना पत्र लिहिताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याची भावना. आजपासून साताऱ्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार. मानाची गदा पटकवण्यासाठी 900 पैलवान शड्डू ढोकून सज्ज. महाराष्ट्र केसरी स्पर्धा महिलांसाठी भरावी. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांची मागणी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची घेतली भेट. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. सावंतवाडी बांदा परिसरात पाऊस. जिल्ह्यामध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण. महाराष्ट्र उन्हामध्ये होरपळून निघत असताना सोलापुरात अवकाळी पावसाची हजेरी. गहू, कांदा आणि द्राक्ष पिकांना मोठा फटका. सांगलीत अवकाळी आणि वादळी पावसामुळे मोठं नुकसान. घराची भिंत कोसळून एका वृद्धाचा मृत्यू तर घराचे पत्रे उडाल्यामुळे जनावरं जखमी. सांगलीच्या घोरपडी इथे वादळी पावसामुळे बेदाणा शेडचे पत्रे उडाले. शेडमध्ये काम करणाऱ्या 4 महिला जखमी तर बेदाण्यांचं मोठं नुकसान. तेजस एक्सप्रेस आठवड्यातनं 6 दिवस. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान प्रवाशांना दिलासा. 12 एप्रिलपासून 6 दिवस तेजस एक्सप्रेस धावणार. बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर गावाजवळ 2 कंटेनरची जोरदार धडक. दोनही कंटेनरला मोठी आग. दोन्ही कंटेनर ड्रायव्हरचा जळून मृत्यू. नागपुरातील तरुणींना ओडिशाला नेऊन अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. या प्रकरणी अभिषेक पांडे आणि सोनू ठाकूर या दोघांना अटक. उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिर हल्ला प्रकरणी आरोपी अहमद मुर्तजा बाबत मोठा गौप्यस्फोट. मुर्तजा हा आयसिसचा दहशतवादी संघटनेशी संबंधित. व्हिडिओ पाहायचा. सूत्रांची माहिती. यवतमाळमध्ये वाळू माफियांकडून कळंबचे तलाठी मिलिंद लोहत यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण. वाळू तस्करीचा व्हिडिओ काढत असताना मनोज भगत आणि मंथन भगत यांच्याकडनं मारहाण. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला. बीडच्या गेवराई तालुक्यातल्या खामगावामधली धक्कादायक घटना. उस्मानाबादच्या परांडा इथे पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला. आरोपींकडनं पोलिसांना मारहाण. नालासोपाऱ्यामध्ये पश्चिम रेल्वेकडनं अनधिकृत झोपड्यांवरती कारवाई. कारवाईविरोधात नागरिक आणि शाळकरी मुलं रस्त्यावर.
मुंबईच्या कांदिवलीतील कपोल विद्यार्थिनी विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलच्या महिला प्राचार्यावरती गुन्हा दाखल. पालकांनी वेळेत शुल्क न भरल्यानं विद्यार्थ्यांना वेगळं बसवल्याचा प्रकार समोर. औरंगाबादेत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ऑनलाईन गर्भपात किट विक्रीचा पर्दाफाश. एमटीपी किट डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकत असल्याचा औषध विक्रेत्याचा आरोप. नागपुरात आठवीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या. डेथ इज गोल, मॅच्युरिटी इज वे. आत्महत्येपूर्वी मुलीचा वहीत संदेश. नागपूरमधल्या नामांकित शाळेतल्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येनं खळबळ. एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच एटीएमला आग लावल्याचा प्रकार. मुंबईच्या गोरेगावमधली घटना. 77 लाख रुपये काढून कर्मचाऱ्यांकडनं एटीएमला आग. नाशिकमध्ये 1 रुपयाच्या भरपाईवरती विवाहितेला मोबाईलवर घटस्फोट दिल्याचा धक्कादायक प्रकार. वैदू समाज जात पंचायतीनं जाचक निवाडा केल्याचा तरुणीचा आरोप. औरंगाबादमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोफत घरं मिळणार असल्याची अफवा. अनेकांची पालिका मुख्यालयात गर्दी. तर मोफत नाही परवडणाऱ्या दरांमध्ये घरं. अफवांवरती विश्वास ठेवू नका, पालिकेचं आवाहन. यवतमाळ इथे बेकायदेशीर कोंबड्यांची झुंज. वणी पोलिसांकडनं 7 जणांना अटक. 1,35,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त. मुंबईतील विविध ठिकाणांवरनं 10 विषारी सापांची सुटका. बोरिवली, कांदिवली, चारकोप, मालाड या ठिकाणांवरनं अम्मा केअर फाउंडेशनच्या स्वयंसेवकांकडनं सुटका. जखमी सापांवरती उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडणार. वाशिमच्या रिठत इथल्या स्टेट बँकेची एटीएम मशीन चोरट्यांनी पळवली. एटीएममध्ये रक्कम नसल्याची माहिती. बुलढाण्यातील अकोटकर परिवाराचा नवा आदर्श. मुलीच्या जन्मानिमित्त रथातनं काढली मायलेकींची मिरवणूक. लेकींचं धूमधडाक्यात स्वागत करून दिलं गाव जेवण. अविश्वास प्रस्तावावरती पाकिस्तानातल्या सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार. दुपारी पाकिस्तानात मोठा निर्णय येण्याची शक्यता. अविश्वास प्रस्तावावरच्या सुनावणीपूर्वी इम्रान खान समर्थकांचं शक्तीप्रदर्शन. इम्रान खान यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी. श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट. आरोग्य आणीबाणीची घोषणा. श्रीलंकेत औषधांचा प्रचंड तुटवडा. औषधांसह विजेसारख्या मूलभूत सोयी सुविधांसाठी नागरिकांचा संघर्ष. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.